आज मी इथे पांडुरंग मिरगळ आणि त्यांची चमू जी या उपोषणाला बसलेली आहे, त्यांच्या जे मागण्या आहे त्या मागण्यांचा विषय सरकारपर्यंत पोहोचवणं आणि त्यांनी हे उपोषण सोडावे याच्यासाठी विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन, जरी मागण्या योग्य असल्या तरीसुद्धा हे उपोषण सोडावं, जेणेकरून जे खंदे पुरस्कर्ते आहेत आमच्या समाजाचे मागण्यांसाठी करणारे, त्यांची तब्येत ठीक राहावी, त्यांचं आयुष्य चांगलं राहावं याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. दुसरा प्रश्न जो आहे की सरकार कमी पडतं आहे का? सरकारने निश्चितच मला असं वाटतं सकारात्मक विचार केला आहे. सोलापूर हे आहे, सोलापूर युनिव्हर्सिटीचं जे नामांतर आहे ते सरकारने केलेलं आहे, जी मागणी कितीतरी वर्षांपासून प्रलंबित होती शांतपणे झालं. आणि तुम्ही त्याचंच कंपॅरिझन जर मराठवाड्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या युनिव्हर्सिटीचं नामांतर पाहिलं तर कितीतरी लोक शहीद झाले, कितीतरी लोक तुरुंगात गेले, हजारो लोक तुरुंगात, 25 वर्ष लागले, ते सरकारने ताबडतोब केले. मेंढपाळांचे प्रश्न सोडवले, नंतर स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत एकाही समाजाला 1000 कोटी कधीच मिळालेले नाही, ते या सरकारने त्यांच्या कक्षेत जे येतं त्याप्रमाणे ते काम केलेलं आहे. आणि ST प्रमाणे लागणाऱ्या सर्व सवलती या सरकारने चालू केलेल्या आहे. आता प्रश्न असा आहे की पूर्णपणे आरक्षण मिळालं नाही याच्यासाठी हे जे न्यायालयीन लढा आहे त्याच्यासाठी मी त्यांचं काम करेल की सरकारपर्यंत ह्या मागण्या व्यवस्थितपणे मांडणे आणि त्या पूर्ण करून घेणे हे अतिशय महत्त्वाचं मला वाटतं आणि मी ते करेल. सरकार सकारात्मक आहे आणि सरकार याच्यावर मराठ्यांशी नेहमीच कंपॅरिझन केल्या जाते, पण मराठ्यांचं आरक्षण हे राज्य सरकारकडे आहे, हे केंद्र सरकारकडे आहे किंवा न्यायालयाकडून मिळू शकतं. त्याच्यामुळे आता न्यायालयीन लढ्यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे सरकारने आणि त्याच्यातर्फे आम्ही हे करून घेणार. बा आरक्षणाच्या याच्यासाठी जे सर्टिफिकेट दाखवले आहे त्याच्या योजनाच मिळणार आहे 99% लोकांना, 1% राजकीय मिळाली नाही याच्याशी मी सहमत आहे आणि त्याच्याचसाठी हा लढा आहे उरलेला. तर माझं तेच म्हणणं आहे की सरकार सकारात्मक आहे, सरकार काम करत आहे, फक्त असं टोकाचा त्यांनी उपाययोजना करू नये आंदोलनात्मक याच्यासाठी त्यांचं असावं, पण ह्या टोकाची भूमिका घेऊ नये अशी माझी विनंती करण्यासाठी मी इथे उपोषणकर्त्यांकडे आलो आहे. मी निश्चित सरकार निश्चितच गंभीर आहे, पालकमंत्री येऊन गेलेले आहे, इथे आमदार येऊन गेलेले आहे आणि मी पण सरकारपर्यंत हे पोहोचवेल आणि सरकारकडून निश्चितपणे जे काही होईल ते यांना कळवण्यात येईल. मी माझं काम निश्चितपणे हे करेल की सरकारपर्यंत या यांच्या माझ्या समाजाच्या ज्या मागण्या त्या सरकारपर्यंत पोहोचवेल. आता माझा प्रयत्न आहे की आजच सुटलं पाहिजे, कारण आम्ही जे करणार आहे ते पाठपुरावा मी करेल ना, आजच सुटलं पाहिजे अशी माझी इच्छा. जे काही प्रयत्न करायचे आहे ते तिथे निश्चितपणे राज्य सरकारकडे करेल.